जनता की बात जनता के साथ। नवापूर तालुक्यातील कोळदा येथील रिंकू रमेश वसावे या विद्यार्थिनीची बीएसएफचा 89 महाराष्ट्र बटालियन मध्ये निवड झाल्याबद्दल माजी नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित यांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला होता। आमच्या भगिनी रिंकूताई वसावे कोळदा यांना भारतीय राष्ट्रीय सुरक्षा बलामध्ये म्हणजे बीएसएफमध्ये त्यांची निवड झाली। त्यांनी त्यांच्या स्वबळावर कोणाचंही मार्गदर्शन न घेता आज त्या इतक्या मोठ्या पदावर पोहोचले आणि देशसेवेसाठी आज त्या रुजू होत आहेत, म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन आम्ही केलं। आणि एक समाजाला मी सुद्धा कळकळीची विनंती करतो की एक रिंकू वसावे नाही तर हजारो माझ्या भगिनी या भारतीय देशसेवेसाठी जाऊ, अशीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो। आणि रिंकूताईंना सुद्धा मी विनंती करतो की येणाऱ्या दिवसामध्ये भविष्यामध्ये आपल्या नवापूर तालुक्यामधनं असंख्य आदिवासी मुली या भारतीय देशसेवेसाठी भारताच्या देशसेवेसाठी कशा आपल्याला त्या पदापर्यंत पोहोचता येतील त्याच्यासाठी त्यांनी मोलाचं मार्गदर्शन त्यांना करावं। आणि माझ्या नवापूर तालुक्यातील किंवा नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी महिला भगिनींना विनंती राहील की एक मॉडेल म्हणून आपल्याला या भगिनीकडे बघता येईल की जर एक ग्रामीण भागातनं ही महिला या पदापर्यंत कोणाचंही मार्गदर्शन न घेता ती जर इतक्या मोठ्या पदावर जर पोहोचू शकत असेल तर आपण का नव्हे जाऊ शकणार। म्हणून माझीसुद्धा आपणाला विनंती आहे की रिंकूताईसारखं आपणसुद्धा भारतीय सैन्यामध्ये भारतीय देशसेवेमध्ये आपण सेवा करावी, देशाची सेवा करावी या शुभेच्छा तुम्हाला देतो। आणि येणाऱ्या दिवसामध्ये रिंकूताई नक्कीच हजारो मुली या नंदुरबार जिल्ह्यातनं देशसेवेसाठी मार्गदर्शन करतील अशीसुद्धा अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। जय आदिवासी। रिंकू वसावे सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी असून तिने कोळदा येथे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, आदिवासी सेवा सहाय्यक शिक्षण संस्थेच्या सिनियर कॉलेजमधून घेतले आहे। अर्धसैनिक बल असलेल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्समधील अनेक कठीण परीक्षा पास करण्यात ती यशस्वी झाली आहे। नवापूर तालुक्यातील ती पहिली विद्यार्थिनी आहे जिची आपल्या कर्तृत्वाने देशसेवेसाठी बीएसएफच्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्स 89 महाराष्ट्र बटालियनमध्ये निवड झाली आहे। पंजाबमधील गुरुदासपूर येथे तिची पोस्टिंग करण्यात आली आहे। तालुक्यातील सर्व स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे। देशसेवेसाठी तत्पर असल्याची भावना यावेळी तिने व्यक्त केली आहे। प्रेमेंद्र पाटील, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर। मला खूप प्राऊड फील होत आहे। तर असंच ग्रामीण भागातील आपल्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील पोरींनी पण बीएसएफमध्ये सामील व्हावं आणि देशाच्या सेवेसाठी सामील व्हावं असं माझं आवाहन आहे। जनता की बात जनता के साथ।